एक मोठी अपडेट नवी मुंबईत, कारण उद्या संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील हे निश्चित झालेले आहे। नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांचा प्रवेश पार पडेल अशी सूत्रांची माहिती आहे। तर संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीटही मिळणार आहे। निलेश बुधावले अधिकचे अपडेट देतील। निलेश, संदीप नाईक आता पवारांच्या पक्षात कशी बदलतील गणित नवी मुंबईतली? निलेश, अश्विन आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या 4 ते 5 दिवसांपासून गणेश नाईक असतील, संदीप नाईक असतील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशा सातत्यानं बातम्या येत होत्या। मात्र अशी कुठलीही घडामोड मागच्या काही दिवसांमध्ये घडली नव्हती। खरं तर काल रात्रीपासूनच ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्या त्यानंतर आता संदीप नाईक जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे, कारण संदीप नाईक यांचा उद्या वाशिममध्ये एका भव्य मेळाव्यामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की गणेश नाईक आता आपण पाहायला गेलं तर पहिली जी भाजपची यादी आली त्या पहिल्या यादीचेच मानकरी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। तर दुसरीकडं संदीप नाईक जे आहेत ते आता महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून बेलापूर विधानसभा लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीतच एकाच कुटुंबामध्ये एक महायुतीचा उमेदवार तर एक महाविकास आघाडीचा उमेदवार असं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। गणेश नाईक यांचा प्रवेश निश्चित झालाय आणि उद्या गणेश नाईक यांचा आपल्या कार्यकर्त्यांच्या सहित वाशीच्या विष्णुदास भावे कार्यालयामध्ये हा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा उदयाला येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या काही दिवसांमध्ये नाईक कुटुंबीय गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड त्या ठिकाणी झाली होती, मात्र आता नाईक कुटुंबियांच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस टोकंवर काढताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल। खास करून संदीप नाईकांच्या निमित्तानं आता त्यांच्याबरोबर किती नगरसेवक येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मागच्या काही दिवसांच्या बातम्या कानावर येत होत्या त्यानुसार 7 ते 8 नगरसेवक त्यांच्याबरोबर असतील अशी माहिती होती, त्यामुळे आता उद्या खऱ्या अर्थानं किती नगरसेवक प्रवेश करतायत आणि कशा पद्धतीनं बेलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी आपल्याकडे खेचून आणतोय हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण त्या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे ह्या टफ उमेदवार आहेत आणि सातत्यानं मंदा म्हात्रे आणि नाईक कुटुंबीय यांचा संघर्ष संपूर्ण नवी मुंबईसह महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। अश्विन, निलेश, हाच धागा पकडून तुला विचारतो मी, मंदा म्हात्रे आता बेलापूरमध्ये उमेदवार असतील आणि जर संदीप नाईक उद्या प्रवेश करतात तर ते देखील तिकडे शरद पवार पक्षाचे बेलापूरमधले उमेदवार असतील, या परिस्थितीमध्ये गणेश नाईक मग नेमकं काय करणार? मुलाचा प्रचार करणार की तटस्थ राहणार? काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? खरं तर महायुतीचे उमेदवार म्हणून ऐरोली विधानसभा मतदारसंघामधून ऑलरेडी गणेश नाईकांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर दुसरीकडे आता संदीप नाईक जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत, त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये दोन वेगळे उमेदवार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीतच नाईक कुटुंबियांची या निमित्तानं आता पुढे जाऊन काय वेगळ्या घडामोडी घडतायत का किंवा काल जरी भाजपची यादी जाहीर झाली असली तरी गणेश नाईक याचा काही पुनर्विचार करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण जी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत सातत्यानं त्यांचा संपर्क सुरू होता आणि दोघांनाही उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांना होतं, मात्र काही घडामोडी अशा पद्धतीनं घडल्यात ज्यानुसार आता गणेश नाईकांना भाजपमध्येच थांबावं लागलं, तर दुसरीकडे संदीप नाईक यांना मात्र तुतारी हातात घ्यायचा आता निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, या सगळ्या घडामोडींकडे तू लक्ष ठेवून राहत उरतास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा मग नवी मुंबईतनं मोठी घडामोड आहे, संदीप नाईक हे उद्या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील आणि तुतारी हाती घेऊन ते तिकडे मैदानात उतरतील अशीही माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।